दरम्यान सांगलीतील खानापूर मिरज या दोन विधानसभेच्या जागा लढणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी म्हटलेलं आहे दरम्यान लोकसभेतील गद्दारी पुन्हा जिल्ह्यात कराल तर राज्यात मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा चंद्रहार पाटलांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलेला आहे ज्या पूर्वी ज्या दोन जागा शिवसेना पक्षाच्या आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या दोन जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष लढवणार आहेत त्यामधली पहिली जागा खानापूर आठपाडी असेल आणि दुसरी मिरज ह्या दोन जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना पक्ष आमचा ही जागा लढवणार आहे आणि जो लोकसभेच्या वेळेस जी गद्दारी महाविकास आघाडीमध्ये राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जी शिवसेनेबरोबर केलेली आहे ती जर भविष्यात विधानसभेला जर केली तर येणाऱ्या काळामध्ये ह्याची किंमत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल